औरंगाबादच्या प्रतिपंढरपुरात महिपती महाराजांचं 1 लाख भाविकांनी घेतलं दर्शन। पांडुरंग उत्सव तथा गोपालकाला उत्सवाची कीर्तन सेवेनं सुरुवात। प्रतिपंढरपुरात आलेल्या भाविकांना खिचडी प्रसादाचं वाटप। प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या ताहराबाद येथील महिपती महाराजांचे 1 लाखापेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतले आहे। पांडुरंग उत्सव तथा गोपालकाला उत्सवास सुरुवात कीर्तन सेवेतून झाली आहे। महिपती महाराज तीर्थक्षेत्राचे ब वर्गात समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनाकडे माजी आमदार चंद्रशेखर कदम व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले संयुक्त पाठपुरावा करणार असल्याचं व्यवस्थापन समितीला सांगितले। ताहराबाद तालुका राहुरी संत महिपती महाराज देवस्थानच्या वतीनं पांडुरंग उत्सव तथा गोपालकाला उत्सवास सुरुवात करण्यात आली। रविवारी पहाटे काकडा भजन श्री व सौ दिलीपराव भिकाजी जगताप यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला। आरती नैवेद्य नगर प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली। सकाळी 11 वाजता हरिभक्त परायण नाना महाराज गागरे जाहीर हरिकीर्तन झाले। दुपारी 12 वाजता आरती दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी अशोक गोकुळदास केदारी खेडले परमानंद निवृत्ती भागुजी हार्दे रावसाहेब गाडे सुभाष मुंडे आदींच्या वतीनं फराळ प्रसाद वाटप करण्यात आले। दुपारी 4 वाजता हरिभक्त परायण सुधाकर महाराज आहेर भातकुडगाव यांचे जाहीर हरिकीर्तन सायंकाळी हरिपाठ करण्यात आला। मुक्कामी आलेल्या दिंड्या व भाविकांसाठी रात्री 8 वाजता समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे जाहीर हरिकीर्तन आयोजित करण्यात आले होते। पांडुरंग उत्सव तथा गोपालकाला उत्सवात रविवारी दिवसभर 223 दिंड्या दर्शनासाठी आल्या होत्या। महिपती महाराज व पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी दर्शन बारीच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले। माजी आमदार चंद्रशेखर कदम व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी भेट दिली असता महिपती महाराज देवस्थान समितीच्या व्यवस्थापनाबरोबर चर्चा करीत असताना तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी ब वर्गात समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनाकडे प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले। ताहराबाद घाटापासून ते मंदिरपर्यंत परिसर भाविकांनी फुलून गेला होता। परिसरातील डोंगर हिरवळीनं नटले असल्याने भाविकांना तीर्थक्षेत्राबरोबर पर्यटनाचाही आनंद घेता आला। व्यवस्थापन कमिटीनं संपूर्ण मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत। पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सकाळपासून स्वतः हजर होते। पोलिसांची मोठी कुमक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली होती। एसआरबी न्यूजसाठी राजेंद्र उंडे राहुरी। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।